पुढल्या काळामध्ये हेच सगळ्यांच्या घरात ते पण पहिलो नव्हत्या कॉलेज काळात पहिलो नव्हते. माझी एक विनंती राहील जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या मित्रांनी, इथून पुढं प्रत्येकाला गिफ्ट देताना हेच द्या तुमच्या जुन्नर तालुक्यात, कारण सगळ्यात जास्त कत्तल जुन्नर तालुक्यात होती. त्याचबरोबर त्यांच्या युपीजेनच्या 41 वाढदिवसानिमित्त सर्वजण म्हणलो. आता खरं तर मंडळातल्या प्रत्येकाने सांगितलं योगीजींच्या विषयी माहिती, म्हणजे चांगल्यापैकी मी बऱ्यापैकी सांगितले सगळ्या. योगीजींचा लहानपणापासूनचा आत्तापर्यंत आपण एक उद्योजक म्हणून बघतो, त्यांच्या आता उद्योजक आहे, परंतु त्यांचा जो प्रवास जो आहे लहानपणापासून हा खरं तर त्यांचा मी त्यांच्या ऐकून पण ऐकले आणि थोडंसं त्यांच्याबरोबर पण बोललो आहे. बिगर चप्पल सायकलीवर फिरणारा आणि दुधाच्या धाराला म्हणजे खूप असा खडतर प्रवास, परंतु त्याची जाण होऊन कुटुंबाकडे लक्ष देणारा, गावाकडे लक्ष देणारा अशी माणसं फार कमी असतात. त्या समाजामध्ये कुटुंबाला पुढं घेऊन जाणारी आणि गावाला आणि समाजाला पुढं घेऊन जाणारी ही फार दुर्मिळ लोक आहेत. सगळं स्वतःचं पाहणारी भरपूर असतात, पण योगींच्या माध्यम योगींचा स्वभाव आता आम्हाला सगळ्यांना मिळाले. सर्वांबरोबर ते चांगले राहतातच, त्याच्याबद्दल काही वाद नाही, पण प्रत्येकाला मदत कशी करता येईल याच्याकडे त्यांचा फार मोठा दृष्टिकोन असतो. कोणाला पुढं अडचणीत सापडल्यानंतर पटकन त्यांना त्यांच्याबरोबर त्यांचे काही कुठलाही विषय असला तर पटकन जाऊन जाणार. कोरोनाच्या काळामध्ये आपण सर्वांनी त्यांना पाहिलं, स्वतः दीपक आणि योगेश माझ्या तोंडामध्ये अण्णा दीपक योगेश रोहित हे असायचे नेहमी, खरोखर हे पळाले म्हणजे इतके पळाले ना, तुम्हाला सांगतो कधी फोन केला तर हॉस्पिटलमध्ये असायचे. आणि योगेश तर म्हणजे त्याला दोन्ही कामं होते, एक गावचं पण काम आणि तिथं पण काम. आणि त्या काळामध्ये योगेशनी खूप म्हणजे असं सेवेला झुकून घेणारा हा माणूस त्यावेळी आम्ही पाहिला खरं तर. आणि योगेश खरं तर जुन्नर तालुका मित्र मंडळाची घडी जरा थोडीशी विस्कळीत झाली होती, परत त्यांनी त्याच्या चांगला अभ्यास करून ती जोडली गेली आणि आता चांगल्या पद्धतीने मंडळ जरा कार्यरत झालेलं आहे. नंतर खरंच विस्कळीत झालेली होती. मी अध्यक्ष आताच म्हटलं, मी म्हटलो मला त्या दिवशी अध्यक्ष म्हणतो हे सर्वजण आणि तिच्यात सगळ्यात पुढाकार योगेश आणि रोहित, कारण काय माहिती मी काम करतो, मला लहानपणापासून काम करण्याची सेवा करायची माझी वृत्ती आहे. मी टाटा मोटर्समध्ये काम करतो, त्यामुळं मी जिथं टाटा मोटर प्रत्येक लोक माणसांना माहिती मी कुठेही हॉस्पिटलमध्ये पहिलं असायचो, कोणाचं काही झालं बाहेर पण काम करायचं, गावात पण काम करायचं, गावातली कोणी दुकान सामाजिक माझा दृष्टिकोन. पण योगेश जसं मंडळामध्ये आलं त्याची ऊर्जा पाहिली ना, म्हणजे आम्ही सर्वजण सगळेच मंडळातले सर्वजण म्हणजे असे वाहत झाले की काय हा माणूस काय करतो आहे, काय तिकडे शेतात ना सकाळी सूर्य उभायला तिकडे जातोय, परत 10 इथं ऑफिसला येतोय, एवढी मोठी ऊर्जा. आणि याचं सर्वांनी अनुकरण करायला पाहिजे आणि आपल्या मंडळातल्या सर्व लोकांनी त्यांना त्याचा आदर पण देतात आणि अनुकरण पण करतात आणि ज्ञानदानाचं काम तर खूप त्यांचं चांगलं आहे. असा योगेश खरं तर आमच्या मंडळाला लाभला आणि आमचा सगळ्यांचा मित्र झाला, पण मित्र झाला नाही पण सहकार्याने मित्र झाला. कुठल्याही गोष्टी सांगा त्याला,
पटकन तो त्याच्यावर सोल्युशन काढणं, म्हणजे इमिजिएट सोल्युशन काढणं, मग काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. आणि मला तर तुम्हाला सांगतो 100% योगेशचा आधार मंडळाच्या बाबतीत, म्हणजे पुढे अडचण येऊन देणार नाही. काय बोलायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे मंडळाचं, बऱ्याच आडी अडचणी असतात. म्हणजे मंडळात सर्वांना परवड घेऊन जायचं, म्हणजे ती सर्वांचे विचार वेगवेगळे असतात, तरी पण योग्य सांगत असतो सगळ्यांना आपल्याला बरोबर, त्या पद्धतीने आम्ही सर्वजण चालत असतो. मंडळाचं काम भरपूर चांगलं आहे आणि योग्यच्या माध्यमातून बरेचशी कामं झाली. कष्ट होईल माणूस खरोखर मी सलाम करतो, कारण एवढं कष्ट करणारा माणूस मी पहिल्यांदा पाहिला तो सुनील तोपे, म्हणजे माझा जीवलोक मित्र. त्याच्यानंतर योगेशला पाहिलं, म्हणजे योगेश एवढा कष्ट आणि हे दोन माणसाच्या सान्निध्यात राहिले म्हणून मी माझी ऊर्जा तशीच राहिली. म्हणजे कष्ट करण्याची त्यांची ऊर्जा आहे ना, ती खूप म्हणजे भयंकर आहे. मी ज्यावेळी साहेबांबरोबर आहे त्यांना साहेब मला उठवायची आणि सकाळी रात्री 12 आलो, सकाळी ना 5 उठवायचे, 7 जी शिबी पाठी मग आम्ही पळायची. म्हणजे ज्यावेळी पानंद रोड आपले झाले, 541 रोड झाले मला वाटतं, आपल्या जुन्नर तालुक्यात आणि शहरमध्ये बरेचसे, त्यावेळी आम्ही त्यांच्याबरोबर होतो. आणि मला मी ना योगेश आणि थोरे साहेब असे सारखे दिसायचे, म्हणजे आपण जर गप्प बसलो तर असं वाटायचं ही माणसं कुठे आहे, म्हणजे आपण त्यांच्याबरोबर त्यांची ओळख आहे हेच आपल्याला एक फार मोठं आहे. म्हणून त्यांच्यासारखं आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि सातत्याने मी माझ्या पद्धतीने मी जेवढी सेवा करायची तेवढी करतो. योगेश सगळ्या बाबतीमध्ये प्रत्येकाला एक काहीतरी ज्ञान द्यायचं हे त्यांचं नेहमी काही असलं ना, काय करायचं गावाला, काय करायचं इथं, काय करायचं सातत्याने. आणि त्यांचं म्हणजे उद्योग पण सांभाळायचा, गाव पण सांभाळायचं, मंडळ पण सांभाळायचं, काय काय करतो आहे आपण, आणि कुटुंब पण सांभाळायचं. सगळ्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या स्वतः घेतो आणि स्वतः करतो, या सर्व गोष्टी हा करत असतो. आणि मी आता जास्त काय बोलत नाही, सर्वांनी सांगितले ते. मी जिंगूरवरून सगळ्या काका पण आले, तर मला त्यांना म्हणजे एक सामाजिक काम करणारा माणूस, मी त्यांना पुढारी म्हणणं आपल्या मी तर नाही म्हणत, त्यांना योगेशला पण सांगितलं, काकांना मी काय पुढारी म्हणणार नाही बाबा, कारण ते तळागाळातल्या लोकांना मदत करणारे सामाजिक काम करणारे एक माणूस असंच मी म्हणाले मी त्यांना. कधी पण कुठल्या अडचणीला त्या भागामध्ये कधी कोणाला विचारलं तर मी हजर आहे, कुठल्या ह्याच्या भागात नाही, उदापूर असो तुमच्या तर असतं वाड्या वस्त्यावरती असतात. म्हणजे एक सामाजिक काम करणारी एवढी चांगली माणसं आहे घरातला माणूस, आणि त्याचं अनुकरण योगेशनी घेतलं आहे. आणि बिंगुरून आलेले सर्व आता जमीनवर शेत असतील सगळे पदाधिकारी, परवा सर्वजणी आल्या योगेशचा वाढदिवस साजरा करायला मी जिल्हा तालुक्याच्या वतीने, मी सर्व पदाधिकारी कार्यकारिणी सदस्यांच्या वतीने योगेशांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन थांबतो.